अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथे सेंट्रल बँकेत एका चोरट्याला बँक कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे रंगेहात पकडण्यात आले आहे। गोद्री येथील फुलाबाई रघुनाथ कोळी आणि पिंपळगाव चौखांबे येथील हिराबाई जगराम साबळे या दोन्ही वयोवृद्ध महिला फत्तेपूर येथील सेंट्रल बँकेच्या शाखेत पगाराचे पैसे काढण्यासाठी आल्या असता एका चोरट्याने कोऱ्या स्लिपवर त्यांच्या अंगठ्याचे ठसे घेऊन जवळजवळ 5,500 रुपये घेऊन लंपास होण्याचा प्रयत्न केला, परंतु बँक कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे तो चोरटा रंगेहात पकडला गेला आहे। बुलढाणा येथील मोहम्मद दानिश शेख अकील असे त्या चोरट्याचे नाव असून त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। तसेच या घटनेमुळे परिसरातील सर्व नागरिकांनी बँक कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत। मले म्हणले आण म्हणतो फुलाबाई कोण आहे म्हणलं मी तर म्हणतो आणा ते पैसे नकली आहे म्हणतो आणि याच्यावर सही द्या म्हणतो मग मी काय सही दिली त्यालाच धरून आणला मी ना तो पुढे कसला मी मागे त्याच्या बरोबर मग त्याला ते पैसे घेऊन घेते मी आगावर सही द्या म्हणजे जा म्हणते साहेबाजवळ त्या साहेबाजवळ जा म्हणे मग मी खाई गेले मी साहेबाजवळ त्याच्यासाठी धरू लागलं म्हणलं का रे पैसे काऊन घेतो म्हणलं तू लागेच म्हणतो काऊन मी न घेतलं का म्हणलं गावोबाड्यात घालीन म्हणलं ते बर किती पैसे घेतले 2,500 आहे भाऊ पगाराचे 2,000 घेतलेले बर 2,500 आहे मग ठीक सांगा हिराबाई पिंपळगावची आहे मी बर मले तो हिराबाई हिराबाई करत कन्नूशेटच्या दुकानाला बोलायला आला बर तटून मी परत आली त्यानं मग अंग ताटी पायरीवर घेतला बर फॅम घेऊन पुस्तक घेऊन तो मधात आला बर मधात प्याड आणून अंगुठा घेतला मग आम्हाला आधी मधात आणलंय बाई पैसे घेतले तुमच्या तो ओळखीचा होता का नाही आम्ही ओळखत नाही दादा काही ओळखत नाही फक्त तुम्हाला बँकिंग क्षेत्रात काय माहिती नाही त्यानं काय म्हटलं आम्हाला फक्त बँकेत नकली नोटा येलाय बर तर या नोटा तपासाकरता बँकेत नेणं लावल्या बर बर तुम्ही का असे आवाज येतो बा तुम्ही येता खाऊन तुमचे किती पैसे काढले त्यांनी किती पैसे घेतले त्यांनी तुमचे 3,500 पगाराचे होते ते बर 2,000 का कारण यावलाय तुम्ही बुलढाणा तो जब तेरे को छुट्टा चाहिए तो बैंक में से क्यों नहीं लिया नहीं जब ये 100-100 के नोटा जब गिन रहे थे जब के मैं वो भैया तुमने के वहाँ गिने तो सीधे तुम्हें कैश काउंटर पे आना चाहिए था ना नहीं कैश काउंटर बातचीत करने की क्या जरूरत थी वो बुड्ढे लोगों से तो बंदे नोटा में वहाँ भी मंग रहा था मैंने वहाँ आदमी ये आदमी भी खड़ा था यहाँ काउंटर पे तुम्हें लगे कैमरा चेक कर लो मैंने बोला भैया बंदे नोटा दे दो तो बोले वहाँ से ले बोले जब तेरे को छुट्टा चाहिए कागज के आग उठा लेने की जरूरत क्या मैंने बोला तुम बंदे नोटा दे दो मैंने बोला छुट्टा ले लो तुमने छुट्टे दिया है नहीं ना उनके पास पैसे तेरे पास ही है ना तो उनको छुट्टा देना तेरा काम था ना तेरा नाम बोल का बोल मैं क्या बोल रहा क्या बोला था ना तुम्हें बोला था ना पहले क्या बोला मी सुनील असोले सेंट्रल बँक फतेपूर ब्रांच मॅनेजर आज आमच्या इथं एक आमच्या बँक कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे आणि वृद्ध महिलांच्या गांभीर्य वृद्ध महिलांच्या जाणीवपूर्वक लक्ष देण्यामुळे आम्हाला आज एक जो काही पाकिट मार किंवा असं जे लहान चोऱ्या करतात तो आज आम्ही पकडलेला आहे त्याच्यामध्ये 2 महिला आहेत ज्या निराधार पगार घेत असतात फुलाबाई रघुनाथ कोळी रानात गोदरी
आणि हिराबाई जगराम साबळे राहणार पिंपळगाव ह्या आज पैसे काढायला आल्या होत्या. तर बँक बंद करायच्या वेळेस महिलांच्या सतर्कतेमुळे आणि त्यांना बँक कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे आपण चोराला पकडू शकलो आणि जेणेकरून आपल्याला आता याच्यावर पोलीस कारवाई करावायची आहे. आणि इथून पुढे मी बँकेच्या वतीने हेच लोकांना सांगेन की जसं लोकांनी गांभीर्यात सतर्कता दाखवतात तसंच त्यांचा सहभाग आम्हाला इथून पुढे मिळावा जेणेकरून आपल्याला असे छोट्या मोठ्या चोरा बंद करता येतील. आपण आज सेंट्रल बँक प्रत्येक शाखेमध्ये आलो आहे. इथं दोन वयोवृद्ध महिलांना एका इसमानी फसवलेलं आहे. त्यांनी त्यांचा अंगठा घेऊन त्यांच्या नावाचे पैसे काढून ते पैसे तो फरार करण्याचा प्रयत्न करत असताना इथल्या सुज्ञ नागरिकांनी आणि बँक कर्मचाऱ्यांनी त्याला आज अलंग्या हात पकडलेला आहे आणि तो इथल्या CCTV कॅमेऱ्यांमध्ये पण आलेला आहे. थोड्याच वेळात इथं पोलीस येऊन ती चौकशी करून त्याला ताब्यात घेतील आणि त्या वयोवृद्ध महिलांना इथं न्याय मिळेल. सेंट्रल बँकेचा जो स्टाफ आहे त्यांनी खरोखर या वृद्ध महिलांची इथं मदत केली. अशीच महिला या वृद्ध महिलांची मदत प्रत्येक व्यक्तीने करावी ज्यांना बँकिंग क्षेत्र कळत नाही आणि असे हे चोरटे त्याचा फायदा उचलतात याकडे सगळ्यांनी लक्ष द्यावे. मी रमेश थिली, जमीन महाराष्ट्र खाली फतेपूर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.